अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील देऊळगाव पळसखेडा काकर येथे घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले असल्याबद्दलचा व्हिडिओ त्या गावातील काही युवकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। हा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून राष्ट्रवादी पक्षाच्या महिला सरचिटणीस वंदना अशोक चौधरी यांनी या गावांना भेट देऊन त्या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यानंतर त्यांनी आपल्या जामनेर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देऊळगाव पळसखेडा काकर या गावातील ग्रुप ग्रामपंचायतीने नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या अशी मागणी केली आहे। नामदार बोले बोला इकडे बलदार बोलले सांगा ना, दोन वर्ष चार वर्ष का पाच वर्ष झाले पुरे त्याला काही गरज नाही, ते मागे राहतील ना। हा कमीत कमी सात आठ वर्ष झाले ना, सात आठ वर्ष झाले। ज्या काही आमच्या गावातल्या समस्या होत्या किंवा माझ्या घरातल्या समस्या होत्या, माझ्या आजोबा पासून समस्या होत्या, त्याची मी मीडियावरती म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेश सचिव वंदना चौधरी मॅडम ते आमच्या दखल घेतल्या, त्याबद्दल त्यांचा आभारी मानतो, त्यांना धन्यवाद सांगतो। आणि आमचा जे काही समस्या आहे या गोष्टीला कमीत कमी दखल घेऊन याची विल्हेवाट लागलीच पाहिजे, आणि जे भी काही असेल गावामध्ये त्याला पाठपुरावा केला पाहिजे। किती वर्षापासून आहे हे? कमीत कमी आमचं माझ्या आजोबापासून असंच चाललेलं आहे, कमीत कमी 20 वर्ष झाले। 20 वर्षापासून बीजेपीची सत्ता आहे? हा 15 वर्ष झाले बीजेपी सत्ता आहे। माझं नाव मंगल देवीदास राठोड, राहणार पळसखेडा काकर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। इकून तिकून पाणी जाऊ देत नाही, असे घरात गड्डा खाल्लेला आहे। आमच्या घरात आहे सुद्धा घरात आहे, तुमचं वापरायचं पाणी तुमच्याच घरात गड्डा तुम्हाला विल्हेवाट लावा लागते, पण बाहेर त्याचं काहीच नाही, तीच काही निर्णय नाही। आम्हाला काही त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही, पण कमीत कमी विल्हेवाट लावायला पाहिजे। सगळ्या लोकांची घरकुली आली इतक्या दिवसात, आम्ही या गावात काढा आमचं काहीच नाही। मी वंदना अशोक चौधरी, राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव, महाराष्ट्र राज्य देऊळगाव कुसरी ग्रुप ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 5 पळसखेडा काकर म्हणून गाव आहे, ते म्हणजे जामनेर तालुक्याच्या बॉर्डरवर शेवटचं गाव आहे। तो व्हिडिओ आमच्यापर्यंत आला की तिथल्या गावाच्या भरपूर समस्या आहेत, त्या समस्या जाणून घेण्यासाठी पवारसाहेबांची आमची शिकवण आहे की जिथं कुठं समस्या असेल तिथं तुम्ही सगळ्यांनी जाऊन त्याचं निरसन करणं, त्याच्या समस्या काय आहे जाणून घेणं हे आमचं परम कर्तव्य आहे। म्हणून सहज मी माझे मिस्टर वगैरे आम्ही तिथं गावी गेलो, तिथं बघितलं तर वास्तविक एवढी भीषण समस्या होत्या, आमच्या अंगाला अक्षरशः शहारे येत होते। तिथल्या अवस्था बघून म्हणजे जवळजवळ 15 वर्ष झाले तिथं बीजेपीची ग्रामपंचायत सत्ता आहे, आणि तिथं कुठल्याच प्रकारच्या सुविधा मिळालेल्या नाही आहेत। गटारीची अवस्था तर अशी झाली की संडाशीचं पाणी, सांडपाणी, आणि ज्या गटारी जिथं पाण्याची पाईपलाईन जाते अगदी वर त्या गटारीमध्ये आहे, तिथलं गटर कोणती आणि पाणी सांडपाणी कोणतं काहीच लक्ष देत नाही। वर्षानुवर्षे 8-10 वर्षापासून तिथं डबके साचलेले आहेत, सांडपाण्याचा निचरा होत नाही, त्यासाठी काही तिथल्या महिलांनी मला एवढ्यावर सांगितलं की डबके जे सांडपाण्याचे त्यांना घरातच खड्डा खोदून ते पाणी तिथंच जिरवावं लागते, इतकी भीषण अवस्था आहे। एका व्यक्तीने मला सांगितलं की माझ्या घरा शेजारी हा डबका असल्यामुळे माझ्या घरामध्ये 2 कॅन्सरचे पेशंट झालेले आहेत, आणि एवढी अवस्था भीषण असूनही या गावामध्ये अद्याप एकही 14 वित्त आयोगाची जी पैसे असतात त्याचं कुठल्या प्रकारे त्यांनी काय केलं आम्हाला काही माहीत नाही। की जी जिल्हा परिषदची शाळा आहे तिथं त्यांनी गट्टू बसवले असं दाखवले, पण मी स्वतः जाऊन बघितलं तिथं एकही गट्टू नाही, तिथं खूप घाणेरडी अवस्था आहे, शाळेची पण अगदी व्यवस्था खूप दयनीय झालेली आहे, रस्त्यांची दयनीय आहे, स्मशानभूमी सांगितली त्यांनी, पण स्मशानभूमीचं काम पण अपूर्ण अवस्थेत आहे,
तिथं आजार पण रोगराईला खूप मोठ्या प्रमाणावर महिला लहान मुलं अगदी आजारी पडत आहेत. आता कुठे आपलं सरकार कोरोनाच्या याच्यातून बाहेर निघायला लागले आणि अशातच याची कुठंतरी दखल घेतली जावी म्हणून त्यांना मी सहज फोन केला. त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई तुम्ही आमच्याकडे एकदा या आणि बघा. त्यावेळेस मला असं जाणवलं की नाही इथं जाऊन बघितलं पाहिजे. बघितल्यानंतर मला खरंच खूप वाईट वाटलं की ज्या जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश भाऊ महाजन हे स्वतःला आरोग्यदूत म्हणवतात, या आरोग्यदूतांचं हे कर्तव्य का? त्यांची सत्ता असून त्यांची ग्रामपंचायत असून तिथं एकही ग्रामसभा झालेली नाही, कुठल्याच प्रकारचे कर्मचारी तिथं काम करत नाही. आम्ही काल जाणार होतो म्हणून त्या तिथं त्यांना माहीत पडलं की हे चौकशीला येत आहे. त्यावेळेस आमच्यासमोर तिथे एक ट्रॅक्टर आली आणि गटारी साफ करायला लागली. आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हटले की नाही, मी ग्रामसेवकांना फोन लावला, तिथं भिडो मॅडमला फोन लावला, सीओ मॅडमला फोन लावला, परत आमचे आदिवासी विकासाचे ज्या मॅडम आहेत पीओ मॅडम त्यांच्याशी संपर्क साधला. कारण तिथं तडवी समाजही जवळजवळ 40-50% लोक आहेत. ते म्हटलं की आमच्याकडे रेशन कार्डपासून कुठल्याच सुविधा नाही आहेत आणि आम्हाला आतापर्यंत एकही योजनेचा लाभ मिळाला नाही. हे ऐकून म्हणजे मला फार वाईट वाटलं की जामनेरमध्ये जे गिरीश महाजन अगदी महाराष्ट्रात फेमस झालेले त्यांनी आपल्या मतदारसंघाकडे आपल्या गावातल्या लोकांकडे आपल्या संघातल्या लोकांकडे काहीतरी थोडंफार लक्ष द्यायला हवं होतं. निदान तुम्ही जो गवावा करतायत लोकांना दाखवतायत की आमच्या इथं असं आहे तसे बारामतीच्या गोष्टी करतात, अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या जामनेर तालुक्यातल्या तुमची सत्ता असलेल्या गावात तुम्ही जर काही काम करू शकत नसती तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय म्हणायला पाहिजे. एवढं मी सांगते आणि मला असं वाटतं की याची कुठलं तरी दखल घेतली गेली पाहिजे. आणि हा विषय मी आमचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांपर्यंत पोहोचवणार आहे. याची लवकरात लवकर चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि 14 वित्त आयोगाचे पैसे यांनी सगळ्यांनी अगदी लंपट केलेले आहेत, फक्त कागदपत्रे आहेत, आपण स्वतः जाऊन बघा तिथं एकही योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि कुठलाच त्यांना फायदा नाही. अक्षरशः म्हणजे तिथं दारूचं व्यसन, ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस गिरीश भाऊ महाजन त्यांना पैसे देतात, ते लोक पैसे घेतात आणि मतदान करतात आणि निवडून येतात. वास्तविक पाहिलं तिथं काहीच नाही, त्यामुळे त्यांचा आवाज दाबला जातो आहे. तर महिला वर्गातून खूप मोठा संतोष ऐकायला मिळाला मला की ताई आमच्याकडे लक्ष द्या, कारण बायका तर काही दारू पित नाही, माणसंच दारू पितात ना. मग माणसांना पैसे दिले म्हणजे मतदान विकत घेतात, तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. गिरीश भाऊ आता भरपूर झालं तुमचं, आता तुम्ही तुमच्या मतदारसंघाकडे तुम्ही लक्ष द्या आणि लवकरात लवकर तुझी चौकशी लावा. आतापर्यंत ग्रामसभा त्यांची झालेली नाही, पण जे प्रशासक बसले त्या प्रशासनाने सुद्धा त्यांच्याकडे अजून कोण आहे काय ते म्हणतात आम्ही चेहरासुद्धा बघितला नाही. तिथले जे सरपंच असतील किंवा जे ग्राम सदस्य असतील ते गावातल्या लोकांना हुकूमशाही दमदाटीपणा करतात, ते कुठल्याच बाबतीत त्यांना बोलू देत नाही, ऐकू देत नाही. हा तर नवीनच नुकत्याच व्हिडिओ मॅडम आलेल्या आहेत, त्या म्हटल्या की मला माहिती नाही, मी त्यांना फोन केलं तर त्यांना म्हणजे बोलता येत नव्हतं माझ्याशी, त्यांना काय सांगावं ते समजत नव्हतं. त्यांना मी सांगितलेलं आहे तरी आता बघू ते कुठपर्यंत आता काय काय ॲक्शन घेतात मलाही बघायचं आहे. पण हा निरोप मी वरपर्यंत देणार आहे, मंत्रालयापर्यंत आमचे साहेब असतील त्यांना मी माझा निरोप देणार आहे. या गावाला न्याय मिळालाच पाहिजे अशी माझी मागणी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.